2022 भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्यानं G20 शिखर परिषदेचं भारतात आयोजन. G20 शिखर परिषदेतल्या यशस्वी सहभागानंतर पंतप्रधानांचं मायदेशाकडे प्रयाण. परिषदेत विविध राष्ट्रप्रमुखांबरोबरही द्विपक्षीय यशस्वी चर्चा. भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुनील अरोरा यांनी पदभार स्वीकारला. जगभरातील लोकांच्या दीर्घायुष्याला निरोगीपणाची जोड देऊन ते आनंदमय करण्याचं भारताचं ध्येय असल्याचं सुरेश प्रभू यांचं प्रतिपादन. अटल आरोग्य शिबिराच्या माध्यमातून राज्य शासन आदिवासी आणि दुर्गम भागातील शेवटच्या गरजू व्यक्तींपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवेल, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. राजकारणी आणि प्रशासन ही दोन टोकं एकत्र येणं आवश्यक असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन. प्रत्येक राज्यात स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळायला हवं. उत्तर भारतीय महापंचायत सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आपल्या भूमिकांबाबत पुनरुच्चार. आणि भुवनेश्वर इथं सुरू असलेल्या विश्वचषक पुरुष हॉकी स्पर्धेच्या आजच्या सामन्यात भारत बेल्जियमची 2-2 अशी बरोबरी. नमस्कार, 9:30 बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो. आता पाहूया बातम्या विस्तारानं. भारताला स्वातंत्र्य मिळून 2022 साली 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त जगातल्या 20 बलाढ्य राष्ट्रांचा समूह असलेल्या G20 या शिखर परिषदेचं आयोजन करण्याचा मान भारताला मिळाला आहे. स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होताना भारतानं एक नवीन आधुनिक आणि सशक्त रूप धारण केलेलं असेल अशावेळी G20 सारख्या शिखर परिषदेचं यजमानपद मिळणं हे मोठं यश समजलं जात आहे. या संदर्भात इटलीला विनंती केली होती, त्याला इतर देशांनी सुद्धा मान्यता दिली असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. आता 2021 इटली या संमेलनाचं आयोजन करेल. भारत की आजादी के 75 साल है और इसलिए हमने इटली से रिक्वेस्ट की थी कि अगर 21 के बजाय 22 अगर भारत को मिलता है, और मैं इटली का बहुत आभारी हूं कि उन्होंने हमारी रिक्वेस्ट को स्वीकार किया और इस प्रस्ताव को जब आपने सबके सामने रखा तो सबने भी इसको स्वीकार किया, इसलिए मैं बहुत आभारी हूं. और 2022 जबकि भारत की आजादी के 75 साल होंगे, एक बड़ा महत्वपूर्ण अवसर है. उस समय विश्व के सभी लीडरशिप भारत आए. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण ताकदीनं सर्व राष्ट्रांसमोर भारताची बाजू मांडली. जागतिक व्यापारी संघटनेसह सर्व जागतिक संघटनांमध्ये सुधारणा करण्यावर त्यांनी भर दिला. याशिवाय वाढत्या व्यापारी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एक नियमाधारित व्यवस्था अंगीकारण्याचं आवाहनही त्यांनी केलं. वाढत्या जलवायू प्रदूषणामुळे विकसनशील देशांच्या अन्नधान्य उत्पादनावर होत असलेल्या परिणामावरही त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. अर्जेंटिनाचा यशस्वी दौरा पूर्ण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी रवाना झाले आहेत. पर्यावरणाशी संबंधित पॅरिस करारावर अमेरिकेनं माघार घेतली असली तरी अमेरिकेशिवाय या कराराची अंमलबजावणी करण्यावर G20 शिखर परिषदेत शिक्कामोर्तब करण्यात आलं. या परिषदेच्या घोषणापत्रात आपत्ती प्रतिबंधनावरील भारताच्या मतालाही स्थान देण्यात आलं आहे. न्यायावर आधारित आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सुधारणा घडवून आणण्यावरही यावेळी जी राष्ट्रांनी आपली कटिबद्धता व्यक्त केली, तसंच सर्व स्वरूपातल्या दहशतवादाचा निषेध केला. G20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्जेंटिनाचे राष्ट्रपती मॉरिसिओ मॅक्री यांची भेट घेतली. यावेळी द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्याच्या उपायांवर चर्चा झाली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामाफोसा यांच्याशी पंतप्रधानांची खास भेट झाली. पुढील वर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचं निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामाफोसा यांना दिलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मार्केल यांचीही भेट घेतली. दहशतवादाच्या मुद्द्यावर दोन्ही देशांनी परस्पर सहकार्य वाढवण्यावर सहमती दर्शवली, तसंच आंतरराष्ट्रीय जागतिक संघटनांच्या भूमिकांबाबतही चर्चा केली. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशीही त्यांची भेट झाली. दहशतवादाला तोंड देण्याच्या उपायांवर यावेळी चर्चा झाली, तसंच नवीकरणीय ऊर्जेला प्रोत्साहन देण्यावरही विचार झाला.
अमेरिका आणि चीन यांच्यातल्या व्यापार युद्धावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देश प्रयत्नशील असून येत्या 1 जानेवारीपासून व्यापारावर कोणतेही नवे निर्बंध किंवा कर लागू न करण्याचा निर्णय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग या दोघांनी घेतला आहे. नुकतीच ब्युनोस आयर्स इथं दोन्ही नेत्यांची बैठक झाली आणि त्या भेटीत विविध विषयांवर चर्चा झाली. चीनी मालावर सध्या असलेला 10% कर वाढवून तो 25% करण्याचा निर्णय याआधी अमेरिकी प्रशासनानं घेतला होता. त्या निर्णयाला 90 दिवसांपर्यंत स्थगिती देण्याचं अमेरिकेनं ठरवलं आहे. पाकिस्तानला त्यांच्या भूमीवरच्या दहशतवादावर स्वबळावर नियंत्रण मिळवता येत नसेल तर ते भारताची मदत घेऊ शकतात असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. आज जयपूरमध्ये एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जम्मू काश्मीर हा भारताचाच अविभाज्य भाग आहे. काश्मीर प्रश्न हा भारताचा अंतर्गत प्रश्न असून पाकिस्तानचा त्याच्याशी संबंध नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यातला मुख्य विवादाचा मुद्दा दहशतवाद हाच आहे आणि हा प्रश्न सोडवणं पाकिस्तानला जमत नसेल तर त्यानं आमची मदत घ्यावी. अफगाणिस्तानात तालिबानच्या दहशतीचा सामना करण्यासाठी जर अमेरिकेची मदत घेता येते तर पाकिस्तानातला दहशतवाद संपवण्यासाठी भारताची मदत घेण्यात काही अडचण नसावी असं ते म्हणाले. देशात काँग्रेस अविश्वासाचं आणि दुफळी माजवण्याचं काम करत असून पक्षाच्या उक्ती आणि कृतीमध्ये एकवाक्यता नाही असं त्यांनी सांगितलं. भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुनील अरोरा यांनी आज पदभार स्वीकारला. विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त ओ पी रावत आज सेवानिवृत्त झाले. अरोरा यांची सप्टेंबरमध्येच नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना 2.5 वर्ष कार्यकाल मिळणार आहे. अरोरा यांनी याआधी माहिती आणि प्रसारण तसंच कौशल्य विकास विभागाचं सचिवपद आणि इंडियन एअरलाईन्सचं अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदही भूषवलं आहे. वसुधैव कुटुंबकम हीच आमची पूर्वापार चालत आलेली विचारसरणी असून तिला अनुसरूनच भारतासह जगभरातील सगळेच लोक निरोगी आणि आनंदी राहावे हेच आमचं मुख्य ध्येय आम्ही ठरवलं आहे असं केंद्रीय उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे. आज मुंबईत 4th इंडिया हिल्स ऍक्ट ऍडव्हान्टेज हेल्थकेअर या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सर्व्हिसेस एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल, उद्योग मंत्रालय आणि भारतीय उद्योग महासंघानं हा कार्यक्रम आयोजित केला आहे. अफगाणिस्तान, बहरीन, बांगलादेश, चीन, इंडोनेशिया, इराण, केनिया, मालदीव, मॉरिशस, म्यानमार, ओमान, रवांडा, श्रीलंका, युगांडा, युक्रेन, उझबेकिस्तान आदी देशांचे प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. सध्या लोकांची आयुर्मर्यादा वाढली आहे पण या दीर्घायुष्याला निरोगीपणाची जोड नसेल तर आयुष्यातला आनंद उपभोगता येत नाही. भारतानं वैद्यकीय, औषध निर्माण आणि इतर क्षेत्रात केलेल्या प्रगतीची लोकांना कल्पना यावी यासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याचं ते म्हणाले. बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या रोगांचं आव्हान नव्या पिढीपुढे आहे. या आव्हानाचा सामना करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचं भारतानं ठरवलं आहे. परदेशातून येणाऱ्या पर्यटकांना वैद्यकीय मदत लागल्यास त्यांना फसवलं जाऊ नये यासाठीही वेगळ्या पातळीवर कार्यवाही करण्याचा विचार सुरू आहे. वैद्यकीय आणि निमवैद्यकीय क्षेत्रात आरोग्यसेवा प्रशिक्षणासाठी परदेशात प्रतिनिधी पाठवणं आम्हाला निश्चित आवडेल. निमवैद्यकीय शिक्षणासाठी एक संस्था सुरू करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला असून तो लवकरच अंमलात येईल असंही प्रभू यांनी यावेळी स्पष्ट केलं. व्यावसायिकता आणि आध्यात्मिकता यांनी हातात हात घालून परस्पर सामंजस्यानं काम केलं तर समाजाची आणि पर्यायानं देशाची जलदगतीनं शाश्वत प्रगती होऊ शकते असं केंद्रीय उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे. आज मुंबईत जैन धर्मीय तेरापंथीयांच्या 3rd राष्ट्रीय कॉर्पोरेट व्यावसायिकांच्या परिषदेत ते बोलत होते. देशाला जगातील सर्वात मोठी आणि प्रगत अर्थव्यवस्था बनवण्याची महत्वाकांक्षा बाळगणारे पंतप्रधान आपल्याला लाभले आहेत पण ती महत्वाकांक्षा प्रत्यक्षात येण्यासाठी आध्यात्मिकता आणि उद्योजकता यांनी संयुक्तपणे काम केलं पाहिजे असं झालं तर आपल्याला अपेक्षित असलेलं परिवर्तन सहजपणे प्रत्यक्षात येऊ शकेल असंही प्रभू म्हणाले. अटल आरोग्य शिबिराच्या माध्यमातून राज्य सरकार आदिवासी आणि दुर्गम भागातल्या शेवटच्या गरजू व्यक्तींपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवेल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. नाशिक जिल्ह्यात नांदुरी इथं अटल ग्रामीण आरोग्य शिबिराच्या उद्घाटनाच्या वेळी ते आज बोलत होते. अटल आरोग्य शिबिराच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये आरोग्याची एक नवी संस्कृती ग्रीन बॉर्डर अनुभवली. आज आपण बघतो ग्रामीण भाग असो की शहरी भाग असो सर्वात जास्त लोक अडचणीत येतात आरोग्याच्या प्रश्नांवर. आपल्या सर्वांना अतिशय मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देत असताना आश्वस्त करतो की राज्य सरकार पूर्णपणे आपल्या पाठीशी आहे. शेवटच्या माणसाला आरोग्य सेवा मिळतपर्यंत आमचे प्रयत्न हे सुरूच राहतील आणि गिरीश भाऊच्या नेतृत्वात पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज होता एक आम्ही यज्ञ सुरू केला आहे आरोग्याचा. तो यज्ञ हा आपण निश्चितपणे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवू.
वैद्यकीय क्षेत्रात अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहेत, मात्र त्यांचा खर्च अधिक असल्यानं सामान्य माणूस उपचारापासून अनेकदा दूर राहतो. बऱ्याचदा यामुळे रुग्णाचा मृत्यू होतो. यावर शासनानं गरजू रुग्णांना सर्व प्रकारचे उपचार मोफत देण्याचा निश्चय केला आहे, असं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून देशातल्या 50 कोटी जनतेला 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जनजाती गौरव यात्रेचा शुभारंभ आणि लघुपटाचं उद्घाटन करण्यात आलं. राजकारण आणि प्रशासन ही दोन टोकं जुळणं आवश्यक आहेत, त्याशिवाय शासन प्रशासन आणि सुशासन बाजूला राहतं, असं मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या 81व्या वाढदिवसानिमित्त दादर इथं आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. यावेळी मनोहर जोशी यांनी लिहिलेल्या प्रशासन या पुस्तकाचं प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. अयोध्या दौऱ्याबाबत व्यक्त करण्यात आलेल्या चिंतेवर बोलताना, आपण पाकिस्तानात गेलो नव्हतो त्यामुळे तिथं जायला मला भीती वाटत नव्हती, असंही ते म्हणाले. मनोहर जोशी यांचं पुस्तक एक समाज असून त्यांचं एक पान जरी वाचलं तरी समाज कळतो. हे पुस्तक आयुष्यात पुढे कसं जावं यासाठी मार्गदर्शन करणारं असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. मनोहर जोशी यांनी राजीनामा देऊ नये, ते अजून वृद्ध झालेले नाहीत, त्यांनी त्यांचं पुस्तक लिहिण्याचं कार्य पुढे सुरूच ठेवावं, असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं. कुठल्याही राज्यातल्या नोकऱ्यांवर आणि इतर रोजगारांवर तिथल्या स्थानिकांचाच अधिकार असतो आणि ते त्यांनाच मिळायला पाहिजेत, असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा सांगितलं. आज मुंबईत भरवण्यात आलेल्या उत्तर भारत महापंचायतीत मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. आज प्रथमच त्यांनी हिंदीत भाषण केलं. हिंदी ही अतिशय उत्तम भाषा आहे, पण ती राष्ट्रभाषा नव्हे, कारण आपल्या देशात अनेक राज्य असून प्रत्येक राज्याची भाषा, संस्कृती आणि जीवनशैली भिन्न आहे. मी उत्तर भारतीयांच्या विरोधात नाही, पण जेव्हा काही ठराविक राज्यांमधून वर्षानुवर्ष अनधिकृतपणे लोकांचे लोंढेच्या लोंढे येतात, इथल्या स्थानिकांचे रोजगार बळकावतात, इथे गुन्हे करून आपापल्या राज्यात पळून जातात, इथल्या महिलांचा अपमान करतात आणि इतर अनेक प्रकारचे गैरवर्तन करतात, तेव्हा त्यांच्याविरुद्ध संघर्ष करणं अपरिहार्यच ठरतं आणि तो मी यापुढेही करणार, असा इशाराही त्यांनी दिला. गुजरात, गोवा, आसाम आदी ठिकाणीही परप्रांतीयांच्या विरोधात महाराष्ट्रापेक्षा जास्त हिंसक आंदोलनं झाली आहेत. परप्रांतीयांच्या विरोधात मी केलेल्या आंदोलनापूर्वी त्यांच्याशी बोलून सामंजस्यानं तोडगा काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता, तो अयशस्वी झाल्यानं परिस्थिती चिघळली. आपलं राज्य सोडून वर्षानुवर्ष आपल्याला इतर राज्यांमध्ये स्थलांतर का करावं लागतं, असा प्रश्न खरं तर उत्तर भारतीयांनी आपापल्या राज्यातल्या नेतृत्वाला विचारला पाहिजे. परप्रांतीयांनी विवेकपूर्ण वर्तणूक केल्यास संघर्षाचा प्रश्न उद्भवणार नाही, असंही राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं. अयोध्येमध्ये श्रीराम जन्मभूमीवर राम मंदिर लवकरात लवकर उभं राहण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्याकरता जनजागृती करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेतर्फे आज मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलात एका धर्मसभेचं आयोजन करण्यात आलं आहे. 25 नोव्हेंबरला जनजागृतीसाठी अयोध्येत धर्मसभा झाली आणि नंतर देशभर अशा धर्मसभांचं आयोजन करण्याचा कार्यक्रम विश्व हिंदू परिषदेनं हाती घेतला आहे. आजच्या या धर्मसभेत स्वामी जगद्गुरू नरेंद्र आचार्य महाराज, महामंडलेश्वर विश्वेश्वरानंद गिरी महाराज, गोविंदजी महाराज, नयनसागरजी महाराज आणि विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त सरचिटणीस डॉ सुरेंद्र जैन यांची भाषणं होणार आहेत. खेळामध्ये सगळ्या देशाला एकत्र आणण्याची ताकद असते. खेळ हा बालपणाचा अविभाज्य भाग असून त्यामुळे शिस्त, संघभावना, चिकाटी, आत्मविश्वास अशी जीवनकौशल्य आत्मसात करता येतात. म्हणून मुलांनी लहानपणापासून झगमगाटाला न भूलता वास्तवात जगावं आणि आपली कारकीर्द घडवावी, असा कानमंत्र विख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी मुलांना दिला आहे. DBS बँक आणि या बँकेचे ब्रँड अँबॅसेडर सचिन तेंडुलकर एका कार्यक्रमासाठी आज मुंबऱ्यात एकत्र आले असता सचिननं हा संदेश दिला. आगामी पिढीला तिच्या आवडीचा खेळ खेळता यावा, तिला सक्षम करण्याच्या हेतूनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. 33व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत आज इथिओपियाच्या स्पर्धकांनी बाजी मारली. काँग्रेसचे नेते माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या हस्ते पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात झाली. 42 किलोमीटर पूर्ण मॅरेथॉन, 21 किलोमीटरची अर्ध मॅरेथॉन तसंच 5 आणि 10 किलोमीटर अशा वर्गात ही स्पर्धा भरवण्यात आली. स्पर्धेत 15,000 खेळाडूंनी सहभाग घेतला. यामध्ये 102 परदेशी स्पर्धकांचा समावेश होता. पूर्ण मॅरेथॉनमध्ये पहिले 4 स्पर्धक इथिओपियाचे होते. पुरुषांच्या अर्ध मॅरेथॉनमध्ये हेकेबा मिटकू ताफा तर महिलांच्या अर्ध मॅरेथॉनमध्ये देफा गदिदी यांनी बाजी मारली. 1984 पासून ही स्पर्धा सुरू आहे. आजच्या स्पर्धेच्या उद्घाटनाला खासदार वंदना चव्हाण, भारताकडून पहिलं पॅराऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारे पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांच्यासह पुणेकरांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली. पुणे महापालिकेच्या शाळांतल्या शेकडो विद्यार्थ्यांनीही यात सहभाग घेतला होता.
विश्वचषक पुरुष हॉकी स्पर्धेत आज भुवनेश्वर इथं भारत आणि बलाढ्य बेल्जियम यांच्यात सामना झाला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी करणाऱ्या बेल्जियमनं पूर्वार्धात 8व्या मिनिटाला गोल करत भारतावर 0-1 असं वर्चस्व मिळवलं. उत्तरार्धात भारतानं 39व्या मिनिटाला गोल करून बरोबरी साधली. त्यानंतर 47व्या मिनिटाला पुन्हा गोल करून भारतानं 2-1 अशी आघाडी घेतली. मात्र त्यानंतर बेल्जियमनं केलेल्या दुसऱ्या गोलमुळे हा सामना बरोबरीत संपला. ऑलिम्पिकमध्ये 8 वेळा विजेता ठरलेला भारतीय संघ 1975 साली फक्त एकदाच विश्वचषक जिंकू शकला आहे. अन्य एका सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि कॅनडा यांच्यातला सामना 1-1 असा बरोबरीत सुटला आहे. डहाणू परिसरात आज मध्यरात्री भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. मात्र यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी काही घरांना तडे गेले आहेत. याआधीही 11 नोव्हेंबरला 3.2 तर 24 नोव्हेंबरला 3.3 रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के या परिसरात जाणवले होते. राज्यात मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली. मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात तर मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किंचित घट झाली. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 34 आणि किमान 19, नागपूर 29 आणि 13, पुणे 30 आणि 14, औरंगाबाद 29 आणि 11, नाशिक कमाल उपलब्ध नाही किमान 11 अंश सेल्सिअस, कोल्हापूर 29 आणि 17, रत्नागिरी 34 आणि 21, सोलापूर 30 आणि 17 आणि अमरावती कमाल तापमान 29 आणि किमान 15 अंश सेल्सिअस. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. 2022 भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्यानं G20 शिखर परिषदेचं भारतात आयोजन. G20 शिखर परिषदेतल्या यशस्वी सहभागानंतर पंतप्रधानांचं मायदेशाकडे प्रयाण. परिषदेत विविध राष्ट्रप्रमुखांबरोबरही द्विपक्षीय यशस्वी चर्चा. भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुनील अरोरा यांनी पदभार स्वीकारला. जगभरातील लोकांच्या दीर्घायुष्याला निरोगीपणाची जोड देऊन ते आनंदमय करण्याचं भारताचं ध्येय असल्याचं सुरेश प्रभू यांचं प्रतिपादन. अटल आरोग्य शिबिराच्या माध्यमातून राज्य शासन आदिवासी आणि दुर्गम भागातील शेवटच्या गरजू व्यक्तींपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवेल, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. राजकारणी आणि प्रशासन ही दोन टोकं एकत्र येणं आवश्यक असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन. प्रत्येक राज्यात स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळायला हवं. उत्तर भारतीय महापंचायत सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आपल्या भूमिकांबाबत पुनरुच्चार. आणि भुवनेश्वर इथं सुरू असलेल्या विश्वचषक पुरुष हॉकी स्पर्धेच्या आजच्या सामन्यात भारत बेल्जियमची 2-2 अशी बरोबरी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 9:15 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.